कोर्ट मार्शल या कार्यक्रमामध्ये हो आपलं मनपूर्वक स्वागत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी की मराठी हा वाद जेव्हा महाराष्ट्रामध्ये उघडून आला तेव्हा आपल्या मराठी भाषेचं होणार काय ही चिंता प्रत्येक मराठी माणसाला ग्रासून राहिली या विषयाचा मागोवा घेण्यासाठी या विषयातील एका तज्ज्ञ व्यक्तीला आज आपण स्टुडिओमध्ये बोलावलेला आहे आणि त्या आहेत गेली जवळजवळ तीन तप मराठीचं अध्यापन करणाऱ्या त्याचप्रमाणे राज्य मराठी विकास संस्था या संस्थेच्या संचालक पदाची धुरा जवळजवळ आठ ते नऊ वर्ष ज्यांनी सांभाळली आहेत त्या आपल्या सर्वांना परिचित असलेल्या मराठीतल्या एक विद्वान प्राध्यापिका सरोजिनी वैद्य सरोजिनी वैद्य कोर्ट मार्शलमध्ये आपलं स्वागत राज्य मराठी संस्थेच्या विकास संस्थेच्या संचालिका म्हणून काम करत असताना मराठीच्या विकासाचं काम आपण फार कमी प्रमाणात झालं या संस्थेच्याकडून असा तऱ्हेचा एक आरोप आपला सगळीकडे आम्हाला ऐकायला येतो तर याबद्दल आपण काय सांगाल हा दोन प्रकारचं आहे तुम्ही म्हणता असा आरोप कोर्ट मार्शलमध्ये तुम्ही घेणं अगदी स्वाभाविक का आहे काही लोकांचं तसं म्हणणं असणं शक्य आहे कारण एखादी संस्था उभी केली की प्रश्न लवकर सुटावेत आणि ते दुसऱ्यांनी सोडवावेत आपल्याला ते सुटलेले दिसावेत अशी त्याच्यातली अपेक्षा आहे भाषा समाज निर्माण करतो त्यातले प्रश्न समाजातनं तयार झालेले असतात आणि त्याच्या सोडवणुकीचे उपायही समाजापर्यंत पोहोचावे लागतात ती दहा माणसाची एखादी संस्था आहे तिनं पुस्तकं तयार केली प्रसृत केली यातनं कधीही संपत नाही शिवाय ती गतिमान आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे बदलत्या परिस्थितीत संस्थेला सुद्धा बदलते निर्णय घ्या घेणं भाग असतं तेव्हा असा कुणाचाच भ्रम असायचं कारण नाही की एखाद्या संस्थेनं आठ दहा वर्ष काम केल्यानंतर सगळे प्रश्न सुटतात ती तिच्या कालावधीमध्ये काही करू शकली का आणि योग्य दिशेनं गेली का पुढच्या काळात पुढच्या माणसांनी आणखीन काय करायला पाहिजे काय व्हायला पाहिजे यासारखे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता मराठीचं काय होणार या एकूण प्रश्नाशी संबंधित दृश्य स्वरूपात या संस्थेचं कुठेतरी असं दर्शन लोकांना झालं नाही मराठी जनतेला झालं नाही असं एक असा एक आरोप असे स्वरूप त्याचं आरोपाचा आहे मला स्वतःला तो खरा वाटत नाही आहे पण पहिली गोष्ट एक स्पष्ट करते मी की जी कामं आम्ही केली त्याच्यामध्ये उद्दिष्टानुसार वागलो हुँ. उद्दिष्ट काय होती तर बदलती परिस्थिती आहे मराठी भाषा काही आदिवासी लोकांची भाषा आता नाही आहे ती प्रगत आहे तिच्यात फुले राजवाडे सगळे होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला तिची आजची स्थिती असते तिच्या पुढे पाऊल टाकायचं असतं आता उदाहरणार्थ जागतिकीकरण जागतिकीकरणालय तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वसामान्य कामगार नवी यंत्र वापरणार आहे तो अशिक्षित नाही परंतु तो इंग्रजी शिकलेलाही नाही तेव्हा वर्कशॉपमध्ये जेव्हा तो कामाला जाईल यंत्रालयाच्या शाळेमध्ये जेव्हा जाईल त्यावेळेला तुम्ही यंत्रालयामध्ये त्याला मराठीतनं जर त्याबद्दलची माहिती देऊ शकलात तर त्याला त्याची समजतर येतेच hmm. पण निर्मिती क्षमता त्याची जागी होते hmm. आणि हो आणि तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचायचं माध्यमच मुळी आपली मातृभाषा ही असत hmm. तर त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही ही कामं अशी सुरू जी केली hmm. हे वस्त्र व्यवसायाबद्दल सुरू केलं hmm. हेच आम्ही इतर कुठलेही जे काही के उपक्रम केलेले आहेत hmm. अर्वाचीन सद्यस्थितीला धरून केलेले आहेत त्याच्याशी जोडणारं असं केलं आता याच्यामध्ये काम पुढे केल्यानंतर आता साध सरकारमधलं मराठी घ्या मी शासनच तर हे बोजड आहे याच्याबद्दल किती आपण आरडाओरडा ऐकतो परंतु ते कसं असावं का तसं आहे याची मीमांसा करणारं काम कोणी केलेलं नाही ते या संस्थेनं केलं एक प्रशासनिक मराठी हा ग्रंथच त्यांनी लोकांना दिला ज्याला मान्यवर लोकांनी पारितोषिक दिली परंतु तुम्हाला प्रशासनाच्या मराठीवर त्याचा परिणाम झालेला दिसला का मला सुद्धा शंका आहे अशा प्रकारचं सगळीकडे असतो की तुम्हाला काम करून झाल्यानंतर त्याच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी फार मोठ्या शक्तीचं सहाय्य लागतं ते शासन आहे आमची संस्था जी ती महाराष्ट्र शासन पुरस्कृत संस्था तिचा सगळा खर्च हा शासन करत होतो शासनानं आपण निर्माण केलेल्या संस्थेचा जेवढा फायदा घ्यायला पाहिजे तेवढाच घेतला नाही त्यामुळे एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की लोकशाही आपण स्वीकारलेली आहे याच्यामध्ये सामान्य माणसाला कोर्टामध्ये गेल्यानंतर इथे काय व्यवहार चालला हे कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून अगदी गाव पातळीवरच्या कोर्टापासून तो हायकोर्टापर्यंत जेवढा म्हणून व्यवहार चालतो या व्यवहाराचं भाषिक दृष्ट्या विश्लेषण हे याच्यापूर्वी कोणीही केलं नव्हतं आम्ही ते शास्त्रीय पद्धतीनं प्रथमपासून तेथपर्यंत आलो मग त्यातली घटनेची तरतूद काय आहे कोणाची प्रमोशन्स कशावर अवलंबून असतात वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तीन दिवसाचं एक चर्चासत्र शासनाच्या मदतीनंच घेतलं शासनाचे सचिव त्याच्या अध्यक्षपदी राहिले आणि त्याच्यानंतर शासनाला एक भरपूर मोठा कार्यपद्धतीसह अहवाल दिला आता कोर्टामध्ये मराठीचा कसं केलं आमची तज्ञता कशाची दोन गोष्टीची की कायदा विषयक काम करणारे जे अगदी प्राथमिक चंद्रचूडांपर्यंत लोक होते त्यांची मदत घेणं ही एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी भाषिक दृष्ट्या काम करणं आपल्याला ही माहिती नाहीये आर्थिकदृष्ट्या काम करणं माहितीये भाषिक दृष्ट्या माहीत नाही त्याप्रमाणे आम्ही काय लागतं गरजा काय आहेत गरजा प्रत्यक्षात उतरतील कशा कोणते उपाय या पद्धतीनं सगळी मांडणी केली आणि एक त्यांना कार्यपद्धती सह दिला सरकार दप्तरी ठेवून देत आणि त्याचा उपयोग करत नाही म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र शासन पुरस्कृती संस्था असून देखील तुम्ही काम करायचं पण कुठेतरी एका पोकळीत काम करायचं आणि त्याची कुठेतरी सरकार दरबारी दखल घेतली जायची नाही असं तुम्हाला का। कारण का त्याचं कारण काय असावं मग तिथं त्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक पदी राहून देखील त्याचा नेमका काय उपयोग तुम्हाला मला असं वाटतं की शासनाची इच्छाशक्ती जी आहे कामाच्या बाबतीत ती मुळात कमी पडते आणि दुसरं त्याच्यातलं की भाषा हा विषय जो आहे ना याच्याबद्दल शालेच्या अभ्यासक्रमामध्ये कुठेतरी तो असतो तेव्हा मुलाबाळांना तो आला पाहिजे समाजात संवाद चालला पाहिजे त्यामुळे एकमेकांशी बोलायला तिचा उपयोग होईल एवढ्यापुरतीच समज आहे भाषा आपल्या बरोबर काय पूर्वसंचित घेऊन येते काय व्यक्तिमत्व घडवते काय समाज घडवते काय सम कोणत्या प्रकारच्या समाजातनं भाषेच्या विकासाला चालना मिळत राहते याची आपल्याला जाणीव नाही एक उदाहरण मी आपल्याला सांगते की इंग्लंडमध्ये इंग्रजी ही काही पहिल्यापासून भाषा नाही ग्रीक लॅटिन भाषा होत्या आणि फ्रेंचचं वर्चस्व होतं कितीतरी वर्ष कोर्टामध्ये फ्रेंचचं वर्चस्व होतं इंग्रजी जनतेनं विरुद्ध लढा पुकारला आणि नंतर मग इंग्रजीकडे जेव्हा लोक आले तेव्हा पहिल्यापासून त्यांची भाषा अशी आहे की सामान्य माणसाचा संबंध त्याच्या बोलीभाषेशी जो आहे कोर्टाच्या भाषेचा म्हणा किंवा दरबारी भाषेचा म्हणा हा अधिकार मोठा तुम्ही आम्हाला दिला पाहिजे आणि मग इंग्लिश लोकांनी खूप प्रयत्न केले राजकारणातली जी मंडळी आहेत नेते मंडळी जी आहेत ती व्यासपीठावरून म्हणतात एक पण प्रत्यक्षात तसं करत नाही असं तुम्हाला म्हणायचं नाही सरकारच्या आपल्या सर्व शासनाच्या व्यवहारामध्ये असं आहे की तात्कालिक प्रश्न जे असतात ना ते त्यांचं त्यांची शक्ती अधिक खेचून घेतात आणि या हे भाषाविषयक काम असतं हे दीर्घ काळ चालणार तुम्हाला एका संस्थेकडे किंवा कोणा तज्ञ माणसांकडे सोपवल्यानंतर हळूहळू त्याला सहकार्य देत देत ते विस्तृत करीत नेणं याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि ही एका दिवसात उगवणारी गोष्टच नव्हे आठ वर्ष ही त्या मनाने अगदी सुरुवात आहे पण त्या, त्या निमित्तानं ते का करू नये अशी कल्पना आहे तिनं शैक्षणिक पद्धतीनं काम करावं पण ते काम श्लोक नाही नाहीयेत आंदोलन मराठीच्या संबंधात दोन तीन प्रकारांना तुम्हाला झालेली दिसतील वाचवा वाचवा अशा शीर्षक घेऊन लोक येतात अन्याय निर्मूलन परिषद स्थापन केलेली असते हे, हे जे उपाय आहेत हे लोकांनी करावेतच माझं त्याबद्दल म्हणणं नाही दुकानाच्या दु, दुकानाच्या पण ते करणारे जे लोक आहेत ते ह्या संस्थेचं काम नाही या संस्थेचं काम असं की कायद्याचा आधार असतो तुम्हाला वस्तुस्थिती काय आहे याचं विश्लेषण करावं लागतं त्या विश्लेषणाच्या आधार भाषिकदृष्ट्या उपाययोजना सुचवायच्या असतात उदाहरणार्थ कायद्याची भाषा जर तुम्हाला मराठीत रूढ करायची असेल तर नुसतं कोश करून चालत नाही नुसते कायदे मराठीत करून चालत नाही तो व्यवहार कसा विस्तारेल हे बघितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मराठीतनं लेखन केलं पाहिजे ते आपोआप तुम्हाला एक फक्त उदाहरण म्हणून मी सांगेन की आर्थिक बाबतीमध्ये आता मराठी पुरेशी समर्थ झालेली आहे याचं कारण असं की अर्थविषयक लिहिणाऱ्या लोकांनी मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली आज सगळा अर्थ शेअर बाजारापर्यंतचा सगळा व्यवहार तुमचा जो आहे तो लोक मराठीत एकमेकाला सांगतात करतात आणि तुम्हाला वर्तमानपत्रात त्याच्याबद्दलचं जे लेखन येतं ते सहज तर असा एकदा भाषा नेहमी वापरानं रूढ होते हा त्यातला मत आणि वापर अनेक प्रकारान असतो तुम्ही मी बोलणं ही साधी गोष्ट आहे शाळेत शिकणं ही दुसरी गोष्ट प्रश्न तोच हो आहे की तो तुम्ही संशोधन केलं किंवा अशा तऱ्हेचं कोर्टातली भाषा देखील मराठीमध्ये उपयोग कसा करावा आणावी असं म्हटलं तो अहवाल दिलात पण त्यावर काही कार्यवाही होऊ शकली नाही याबद्दलच मी म्हणतोय की हे राज्यकर्ती मंडळी जी आहे त्यांना वाटतंय एक वेळ तुम्हाला करायला सांगतायत पण त्याची अंमलबजावणी स्वतः सुद्धा मान्य करतील बरं का ही तेही ते करते आता अगदी साधी गोष्ट आहे की कोश आणि सूची वाङ्मय आपण निर्माण करतो हे जर कपाटात राहिलं तर त्याचा उपयोग नाही तुम्हाला महाराष्ट्राची जडणघडण नावाची आम्ही एक माला तयार केली आणि तु, तुम्हालाही मी समजा जर असं विचारलं की का ना का, का कालेलकर हे नाव तुम्ही ऐकलेत का काकासाहेब कालेलकर तर तुम्ही म्हणाल ऐकलंय गांधीवादी वगैरे मग यांनी मराठी वाङ्मयासाठी समाजासाठी कोणत्या संस्कारात काय केलं सांगा बरं तुमच्याजवळ एकही पुस्तक नाही आम्ही समजा कालेलकरांच्या संबंधीचं एक पुस्तक तुमच्या पुढे ठेवलं तर जबाबदारी कोणाची आहे समाजाची आहे सगळ्याच गोष्टी मी शासनावरही घालणार नाही माझं म्हणणं उलट असंही आहे की असं सोपवणं संस्थेवर काय आणि शासनावर काय ह्याची आपल्याला एक सवय लागलेली आणि त्याच्यात आपण असं म्हणतो की यानी करावं ना आम्ही ते भोगावं किंवा आम्हाला ते मिळावं फळ पदरात पडावं असं होणार नाहीये मराठी समाजाला सर्वसामान्य समाजाला सुद्धा त्याची जाग असायला पाहिजे आणि माझ्या दृष्टीनं याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की मुंबई विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेला मराठी अभ्यास विषय नव्हता न्यायमूर्ती रानड्यांसारख्या मोठ्या माणसांनी तो तिथं निर्माण व्हावा याच्यासाठी खूप आतोनात परिश्रम घेतलेले आहेत आता रानड्यांना इंग्रजी येत नव्हतं असं नाही रानड्यांना इंग्लिश समाजात सन्मान नव्हता किंवा स्वतःच काय काही भाग नाही समाज हितैषी हितैषी बुद्धी बुद्धी आणि त्यात बहुजन समाज बुद्धी हीच हित प्रभावी संत तुल्य अशा माणसाची प्रेरणा आहे त्यानी हे केल्यानंतर तिथे पहिल्या वर्षी काहीतरी एकशे चौतीस काही एकशे एकोणचाळीस विद्यार्थी बसले त्यातले बावीस विद्यार्थी नापास झाले पास झाले बावीस जण फक्त साडेसोळा टक्के निकाल लागला आणि त्याच्यामध्ये एकोणनव्वद लोक हे मराठीत नापास झाले पहिल्या वर्षी तेव्हा त्यावेळेच्या गव्हर्नरनी जे पदवीदान समारंभाचं भाषण केलं फ्रेअर नावाचं इंग्लिश मनुष्य आहे त्यांनी भाषण करताना असं सांगितलं की मातृभाषेच्या अभ्यासाखेरीज या रिझल्टचा दर्जा सुधारणार नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या हे त्याचं त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या समाजामध्ये जाता त्यावेळेला तुमच्या अभ्यासाचं हे प्रमाण जे आहे ते वाढलं पाहिजे दर्जा वाढला पाहिजे वगैरे आणि त्याच्या नंतरच्या काळामध्ये सर्व ज्ञानशाखांमध्ये मराठी आलं पाहिजे याच्या संबंधी न्यायमूर्ती रानड्यांनी एक ठराव पास करून घेतलेला आहे त्यांनी असं म्हटलं की तुम्ही कॉमर्सला मुलांना घालणार घाला सायन्सला घालणार घाला पण तिथे त्याला जर ऑनर्सची पदवी पाहिजे असेल तर त्यांनी मराठीतून प्रबंधिका लिहिली पाहिजे याचा अर्थ असा होता की इंग्रजीचे स्रोत सगळे मराठीकडे त्यांना आणायचे आपण असं गृहितच धरत नाही की आपली भाषा अत्यंत परिपक्वन सर्व गोष्टींना समर्थ आहे मराठीच्या इतिहासाबद्दल वस्तुस्थिती अशी आहे की काही विषयाच्या बाबतीत तिची तज्ञता तिच्यातली योग्यता फार मोठी आहे अध्यात्माच्या बाबतीमध्ये कुठे आपलं काय अडलंय सांगायच्या संदर्भात ज्योतिषशास्त्र आहे त्याबद्दलही कारण ज्यांना संस्कृतची परंपरा आहे त्या माणसांच्याकडनं आलेलं आपल्याकडे धन आहे आणि आपण समर्थ आहोत पण विज्ञान आपल्याकडे कमी आहे समाजशास्त्रविषयक लिखाण कमी आहे आता मी म्हटलं तसं कायदा विषयक कमी आहे तेव्हा या सगळ्यासाठी म्हणून तुम्हाला आवर्जून एक टीकेचा सूर सगळीकडे आपल्याला असा दिसतो की मराठी विषयीची मराठी विषयीचं खूप प्रेम असणारी मंडळी मराठीचं काय होणार अशी चिंता व्यक्त करणारी मंडळी एकूण मराठी समाजामध्ये असणारी उच्चभ्रू मंडळी यांच्या घरातली त्यांची मुलं जी आहेत ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतायत त्याचप्रमाणे त्यांचा ओढा जो आहे तो अमेरिकेमध्ये जायचं तिथं आपण तिथं राहायला लागायचं किंवा तिथं आपण मुक्काम कायमचा करायचा आपल्या आयुष्याचा आणि मराठीपासूनची आपली नाळ तोडायची अशा तऱ्हेचा एक आरोप आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो त्यापासून कोणीही बचावलेलं नाही आहे तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल नाही मला असं वाटतं की एक प्रकारच्या सामाजिक परिस्थितीमध्ये लोकांनी हे निर्णय घेतलेले आहेत जिथे तुम्हाला असं दिसतं ना की मराठीला महत्व नाही मराठीत साधन सामुग्री नाही त्या ठिकाणी आपल्या पाल्याच्या हितासाठी म्हणून त्याला काहीतरी अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांची जोड देणं आवश्यक आहे असं लोकांना वाटलेलं आहे आता ती कायमची स्थिती राहावी अशी तुमची कल्पना आहे का केवळ तर तुम्हाला ती परिवर्तन करून बदलता येते एक गोष्ट दुसरं एकही व्यक्ती कोणीही जाणकार असं म्हणत नाही की जो मराठीचा पुरस्कार करतो की आम्ही इंग्रजीचा तिरस्कार करतो इंग्रजी हटावो या भूमिकेत आहोत असं नाही या मंडळींना किंबहुना भाषेचा प्रेम एखाद्या माणसाला एखाद्या असलं ना की त्याला दुसऱ्या भाषेतलं सौंदर्यही कळतं आणि त्या पद्धतीनं इंग्रजीचं महत्व इंग्रजीचं सौंदर्य अनेक लोकांना अनेक प्रकारानं कळलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांनी इंग्रजीचा पुरस्कार करण्यामध्ये इंग्रजीतलं धन मराठीकडे यावं अशी जर भूमिका घेऊन काम केलं तर त्याचा उपयोग नक्की होईल विष्णूशास्त्री चिपळूणकरांपासून सगळ्यांनी भाषांतर ही गोष्ट महत्वाची मानली आणि येऊ द्या हे धन फक्त मराठीचं स्वत्व घाला जाणार नाही एवढी काळजी घ्या अशा पद्धतीनं उपदेश केलेला आहे असं आपल्याला दिसे संस्कृतच्या बाबतीत आपली तीच भूमिका आहे तेव्हा इथे जी मंडळ ज्यांनी आपली मुलं घातली ते का परिस्थितीचा परिणाम आहे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकटही आपण करत चाललो जेवढ्या मुलांना वैद्यकीय शिक्षणात प्रवेश पाहिजे तेवढी महाविद्यालय नाही तेवढी हो, हे सुविधा नाही तिथे पुन्हा तुम्ही जाती निविष्ट निविष्ट अशा काहीतरी सगळ्या अटी घालून ठेवलेल्या आहेत आपण जर पंच्याऐंशी टक्के मार्क मिळणारा आणि नव्वद टक्के मार्क मिळणारा मुलगा याच्यात फरक करू शकत नाही करू नयेच पण तरीही तुम्हाला पूर्वीसारखं काय आपलं गेले पैसे घेऊन फॉर्म घेतला भरला असं काही राहिलंच नाहीये आयुष्यामध्ये स्वतःचा उत्कर्ष करण्याच्या संधी ज्या आहेत कमी होत चालली कृत्रिम अतिशय आपण स्थितीत सापडलेल्या आहोत आणि ह्याला याच याच्यात जोपर्यंत आपण बदल करत नाही आहोत तोपर्यंत आपल्याला अशा अंतर्गत विसंगती ज्याला म्हणतो की एकीकडे मराठी बद्दल प्रेमही आहे पुरस्कारही आहे ती सुधारावी अशी इच्छाही आहे आणि माध्यम मात्र इंग्रजी घेऊन मुलं शिकतायत असं दृश्य दिसणार आहे आता ह्याच्यावरती अनेक लोकांनी असा उपाय जो सुचवलेला आहे की तुम्ही मराठी इंग्रजी उत्तम होईल याची काळजी घ्या आणि ते करायलाच पाहिजे अनिवार्य करण्यात आलेला पण त्याला तज्ज्ञांनी विरोध केलाय मी मुद्दाम तुम्हाला सांगते आणि तो अशा काहींनी पाठिंबा दिला आणि काहीनी विरोध केला आता तज्ञ कुणाला म्हणायचं हा ज्याच्या त्याच्या पुन्हा समज शक्तीचा प्रश्न आहे परंतु Uh, मला असं वाटतं की सामाजिक भान असणाऱ्या माणसांनी hmm. जर भाषिक भूमिकेतनं याला विरोध केला तर तुम्ही त्याच्या मताचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे hmm. काही माणसं सा सामाजिक भान नसलेली अशी तुम्हाला जी दिसतात hmm. आणि त्यांच्यामुळं त्यांना काही बहुजनांचं प्रेम नाही वगैरे अशासाठी तुम्ही युक्तिवाद करता हे तज्ज्ञच नव्हे जे पी नाईक हा महाराष्ट्रातला तज्ञ मनुष्य चित्रा नाईक शिक्षण तज्ञ आहेत तुम्ही त्यांना विचारा ना सरोजिनीबाई राज्य मराठी विकास संस्थेनं तुमच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर इतरत्र काही मराठीचा काही स्रोत होते का त्याचा काही शोध घेण्याचा किंवा तिथं त्याचा कसा विकास होतो याचा काही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला का बरोबर या संस्थेच्या उद्दिष्टातलं तो एक भाग होता मराठी जिथे जिथे युद्धकालात गेलेले आहेत आणि त्यांनी राज्य स्थापन केलेले आहेत त्या त्या ठिकाणी मराठी हस्तलिखित सापडतात बरं परंतु अगदी तंजावरपर्यंत रावणकोर संस्थांची राज्यभाषा मराठी होती मैसूरचा राजा मराठी हो बोलत असे लिहीत असे मराठीत आणि त्यांच्या ऑर्डर्स ज्या असायच्या कोर्ट ऑर्डर्स ज्याला म्हणतात प्रशासकीय आदेश ते निरूप म्हणजे निरोप या शब्दांनी दिलेले होते तेव्हा हे सगळं जे धन आहे ते आम्हाला त्रिवेंद्रम मद्रास तंजावर या सगळ्या ठिकाणी आंध्र प्रदेश सगळीकडे विखुरलेलं मिळालं आणि त्याच्या साहाय्याने आम्ही तिथली पहिल्यांदा सूची तयार केली की कुठे काय आहे त्याचा परिणाम असा झाला आहे की मराठीमध्ये प्राचीन काळात गद्यग्रंथ नाहीत असं आपण जे म्हणतो तसं नाही शास्त्रीय विषयावरचे गद्यग्रंथ आहेत हे त्यातनं कळायला लागलं आणि दुसरं असं झालं की मराठीला एक संबंध अखिल भारतीय इतिहास आहे की जो इतर कुठल्याही हिंदुस्थानातल्या भाषेला नाही हे आमच्या ध्यानात आलं म्हणून त्याच्या संबंधी आम्ही एक मोठा प्रकल्प आखला त्याच्यामध्ये डॉक्टर वसंत जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी काम केलं आणि आज आमी के मी तिला आम्ही दहा अकरा ग्रंथ त्याच्यावरती प्रसिद्ध केलेले आहेत आता वाङ्मय इतिहासामध्ये ही भर आहे आणि याचं वर्णन मी असं करीन की संस्थेची दोन कामं असतात एक नवं वातावरण निर्माण करणं नवं दे काहीतरी देणं आणि जुन्या उणीवा दूर करणं तर हे जुनी उणीव दूर केली आम्ही राजवाड्यांना ते हवं होतं ते आपण करू शकलो मराठी भाषेचं काय होणार या जे मराठी ग्रासलेले दिसतंय त्याबद्दल तुम्ही काय थोडक्यात सांगाल एक मिनिट भरात सांगायचं झालं तर काय मी असं सांगेन भाषा निर्माण व्हायला शेकडो वर्ष लागतात भाषा नाहीशी व्हायलाही शेकडो वर्ष लागतील पण आज त्या स्थितीत आहे ती फार धोक्याची स्थिती आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सगळी ही जी विचारसरणी आहे तिच्या भोवताली कारण मुळामध्ये कुठेतरी भाषा काय करू शकते घडवू शकते याबद्दल अज्ञान आहे आणि ते अज्ञान तुम्हाला पहिल्यांदा काढून टाकलं पाहिजे तुम्हाला समाज जर उभा करायचा असेल ना तर तो, तो एका विशिष्ट भाषेचाच असू शक करायचा आहे आता याच्यामध्ये तुम्हाला मी एक उदाहरण सांगेन की हे एकोणीसशे पाच सहा सालातलं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांनी शेवटी असं म्हटलंय की कोणत्याही देशात मुलाला जर काही शिकवणे आवश्यक असेल तर ती त्याची जन्मभाषा आहे ती भाषा म्हणजे पूर्वज त्यांचे वर्तमान व भूत त्या तो त्याचा शेजारी तो त्याचा समाज यांचं एकत्व ठरवणारं नातं आहे आणि पुढे त्यांनी सगळं वाचत नाही असं म्हटलं की जन्मभाषा सोडली तर काय होत तर जन्मभाषेचा पाश तोडून आम्ही काय करणार ना देश ना गोत ना राष्ट्र असे आम्हाला व्हायचे आहे काय आपल्याला तर एक राष्ट्र पाहिजे म्हणजे आपली आजची उद्दिष्ट सुद्धा आपण जन्मभाषा जर सोडली तर साध्य होणार नाही आपण तात्कालिक उद्दिष्टाच्या मागे उद्दिष्ट आलं की एक आलकी नोकरी मिळेल चरितार्थाचा प्रश्न सुटेल याच्या मागे तो महत्वाचा नाही असं कोणीही म्हणत नाही पण तुम्हाला सांगड घालता येते आणि तुम्हाला असं दिसेल की जर्मनी मध्ये पूर्वी असं त्यांनी राष्ट्र कसं उभं राहत याचं एक उदाहरण आहे लोकांचे इतिहास याच्याबद्दल लिहिले गेलेले आहेत जर्मनीमध्ये तुम्हाला एकही वर्ग असा दिसत नाही की जिथे आठवड्यातनं चार तास जर्मन भाषा शिकवली जात नाही hmm. आणि हे त्यांनी एकदा प्रयोग सगळा केला त्याचा इंजिनिअरिंग पर्यंत सगळ्या वर्गामध्ये hmm. आणि त्यातून त्यांची अस्मिता तयार झाली hmm. तेव्हा मला असं वाटतं की आपण थोडासा भाषाविषयक विचार करण्यात कमी पडतो तिचं सामर्थ्य आपल्याला कमी कळलेलं आहे आणि ते जितकं जाणून घेऊ आपण तित ती, आणि तिच्याबद्दलचे प्रश्न सुद्धा वेळोवेळी सोडवावे लागतील एक पुस्तक छोटस क्षीरसागरांचं आम्ही काढलंय क्षीरसागरांचं तर तुमच्या माझ्या बोलण्यात शब्द येतात त्यातले कुठले योग्य आणि कुठले नाही याची चर्चा त्यांनी त्याच्यामध्ये केलेली फारसे शब्द असतील त्याचा परिणाम काय हे सांगितलेलं आहे पण लोकांना याची जाण वाढवून घेणं याची गोडी लागायला पाहिजे तुमचं आता लेखनावर आपण मराठी बद्दल आपण बोललो बरच की संशोधनात्मक ललित किंवा समीक्षात्मक अशा तऱ्हेचे आणि तात्विक समीक्षेच्या क्षेत्रात तुम्ही शिरला नाहीत असा तुमच्यावर आरोप होतो विशुद्ध संशोधनात्मक लेखन न करता लालित्याच्या अंगाने जाणारं तुमचं लेखन आहे असं म्हटलं जातं तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल असं म्हटलंय लोकांनी माझ्या संबंधात हे मला माहिती आहे पण माझी त्याच्याबद्दलची भूमिका फार स्पष्ट आहे एक असं की प्रत्येकानं तात्विक लेखन केलं पाहिजे असं नाही ज्याचा त्याचा एक पिंड असतो आणि तो आपल्या पिंडाप्रमाणे जातो आस्वाद ही समीक्षेची पहिली पायरी आहे अगदी तिथूनच सुरुवात होते आणि नाही तर करणारे जसे फक्त संकल्पनात्मक शब्द घेऊन खेळवणारे असे लोक असतात तशा प्रकारचे ना साहित्यावर परिणाम ना स्वतःच्या व्यक्तित्वावर परिणाम ना स्वतःच्या कुठल्या रसिकतेची आनंद लुटल्याचा जो काही भाग असतो तो त्यात नाही अशा प्रकारची एक पिढी तयार होण्याची शक्यता असते त्यातनं तेव्हा आपल्याला त्या ह्याच्यात शिरायचं माझा तो कल नाही त्यामुळे मी ते सगळं वाचलेलं आहे मी शिकवलेलं आहे आणि तरी सुद्धा मला असं वाटतं की माझं लेखन माझ्या पद्धतीनं चालावं त्याप्रमाणे मी एक आस्वादात्मक समीक्षा ही लिहिलेली आहे तिच्याकडनं तात्विक समीक्षेची अपेक्षा करण्यात अर्थ आहे पण आस्वादात्मक लिहिताना ते बोंगळ नाहीये आणि त्याच्यामध्ये कुठल्याही वाङ्मय प्रकाराच्या चौकटी असतात त्याचं नंतर असतं याची जाणीव नाही असं नाही ती सगळी आत्मसात करून केलेलं ते विवेचन आहे तर मला त्याच्याबद्दल बरचसं समाधान आहे आपल्या स्वतःच्या लिखाणाबद्दल पूर्ण समाधान अशी माझी मुळीच मनस्थिती नाही आणि कोणाची असेल तर तो धन्य त्याच्या ठिकाणी प्रत्येकाला कुठेतरी एक असमाधानाची जाणीव प्रेरणा देत असते पुढे पुढे नेत असते तसं व्हावं अशी माझी पण इच्छा आहे दुसरं मी जे संशोधनात्मक केलं याची गरज काय आहे हे मला कळत आहे एक उदाहरण सांगेन की लोकहितवादींवर एकोणचाळीस ग्रंथ आहेत मी एकोणचाळीस ग्रंथ वाचलेले आहेत माझं विवेचन त्या एकोणचाळीस ग्रंथातल्या विवेचनाशी संबंधित पण आहे पण मला ते सांगायचं जे होतं ते असं सांगायचं होतं की एका माणसाचं व्यक्तित्व काय होतं आणि ते त्या काळच्या आणि पुढच्या काळातल्याही काही लोकांनी वेगळ्या रीतीनं पाहिलं गैरसमजानं पाहिलं असं मला सांगायचं आता ते सांगताना मला वर्तमान काळातच कोणीतरी असं भेटलं की जे त्यांच्या सगळ्या घराण्याचा इतिहास मला सांगत आहे आणि खरोखरीच वस्तुस्थितीच ही आहे आणि त्याच्यात असे काही धागेदोरे मिळाले की ज्याच्यामुळे मी प्रतिवाद करू शकते असं माझ्या लक्षात आलं आता प्रतिवाद करायची एक भाषा ही तर्कशुद्ध विवेचनाची असते की तुमचं असं म्हणणं आहे का मग माझं त्याच्यावर असं असं म्हणणं आहे त्या पद्धतीचं असू आसा शकतं मला आर्ग्युमेंट करायचं नाही मला एक जीवनानुभव उभा करायचा आहे जीवनानुभव अशी भाषा आर्ग्युमेंटची असूच शकत नाही त्याप्रमाणे मी ते गोपाळराव हरी हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते त्या एका लालित्याच्या अंगाने लिहिलेलं आहे की तीन पिढ्या आहेत आणि पुन्हा असं की ते त्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही मला त्याच्यातून महाराष्ट्रातल्या समाजाची तीन स्थित्यंतर दाखवायचे आणि ती अशी की एक माणूस इंग्रजी राजवट आल्याबरोबर म्हणतो की आपण हे हे घेऊ शिकू बदलू दुसरा म्हणतो की अध्यात्म मार्गानेच आपलं जाव तिसऱ्या पिढीतला माणूस विष्णुबा जोगांच्या आधारानं अध्यात्म मार्गाने जातो आणि मधल्या पिढीतला माणूस म्हणतो सगळं इंग्रजांच चांगलंय बॅरिस्टर झाल्याबरोबर त्याला हिंदुस्थान नकोच झाला त्याला तिथेच राहायचंय तेव्हा ही स्थित्यंतर केवळ लोक के हितवादींच्या घरातली नाहीयेत ही महाराष्ट्र समाजातल्या पुढारलेल्या समाजातली ही स्थित्यंतर आहे तेव्हा ह्याला एक प्रातिनिधिक रूप आहे ते मी माझ्या लिखाणात त्यातनं दाखवू शकले असं सगळ्याच लिखाणाच्या बद्दल मी असं म्हणेन की तो एक प्रकारे इंग्रजीत शब्द अलीकडे फार रूढ झालेला आहे अमेरिकेत त्याला फार महत्व आहे तो म्हणजे ओरल हिस्ट्री माणसाच्या संस्कृतीचा प्रवाह वाहता वाहता असा येतो की तो जीवनातनच तुम्हाला दिसत राहतो कागदपत्राखेरीज आणि तो जीवनातन दिसणारा जो प्रवास आहे त्याचा मागोवा त्याचा तो तो हिस्ट्री असा भाग आहे आपण या आमच्या कार्यक्रमात कोर्ट मार्शल मध्ये आलात आणि विशेषतः मराठी विषयक प्रश्नांचा प्रश्नाचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न केला आणि आपल्या लेखनाविषयी देखील आपण सविस्तर आपण बोललो मार्शल मध्ये तुम्हाला म्हटलेलेच आहे रसिकांनो की आपण आज सरोजीनेबाईंना इथं बोलावलं होतं आणि आपण त्यांनी आपली अप, अप, मतं मांडलेली आहेत तेव्हा त्यावर निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हीच कारण हे कोर्ट मार्शल होतं तुमच्या समोरच